जरी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दक्षिण मुंबई जाकीर हुसेन तसेच मंत्रालयीन पत्रकार की ज्यांचा बार बार मला फोन येत होता शिबिर भाई त्यांचे शाहरुख मुरानीजी नजीमुद्दीन राईल आणि सर्व महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या राष्ट्रीय ओबीसी मुस्लिम महासभेच्या बंधू आणि बहिणी आणि पत्रकार बंधूंनो अतिशय उच्च लेवलचं भाषण भुजबळ साहेबांनी केलं आणि त्यांनी हकीकताने खरं मानलं अतिशय म्हणजे राजकीय भाषण करण्याची गरज नाही अतिशय चांगल्या लेवलनं मांडण्याचा प्रयत्न केला मुंडे साहेब आणि भुजबळ असल्यानंतर तायवडे सर आपल्याला एक बळ येत म्हणजे अतिशय मोठ्या माणसाच्या मी ह्या स्टेजवर आलो त्याला मुंडे साहेब जिम्मेदार आहे मुंडे साहेबांनी मुलगा मांडलं नसतं मला तर मला शक्य झालं नसतं विशेष म्हणजे आणि शब्बीर अन्सारीचं मी ह्यासाठी अभिनंदन करेन ते मी गुरुवर्यवर्गात आहे कारण शब्बीर अन्सारी हा पहिला माणूस असा असं भुजबळ आणि मुंडेला एकत्र आणणार आहे 10 वर्षापूर्वी ह्याच पावला त्यावेळेस मी खाली बसलो म्हणजे मी त्यावेळेस खाली बसलो तेव्हा दोघांची आणि ओबीसी बद्दल एक अटॅचमेंट असलेला मी एक कार्यकर्ता आहे आज मंत्री म्हणून मी आलो नाही परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की भारताचं संविधान आहे पण त्या संविधानात ओबीसी काय आहे हा प्रश्न विचारण्यासाठी मी आलो आहे पुस्तक फार चांगलं आहे पण त्या पुस्तकाचा उपयोग जर माझ्यासाठी झाला नसेल तर त्या पुस्तकाचा उपयोग काय करावा हे देखील आम्हाला समजलं मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छितो की शिकलोच्या नावाखाली आपल्यावर अन्याय झाला शाहू फुले आंबेडकरचा सर्वांनीच नाव घ्यायचा गौड साहेब हेनं असं केलं तेनं तसं केलं म्हणून टीका करत बसायची आम्ही काय करत होतो दळे साहेब भारताचं संविधान कधी बंद केलं मग संविधान बनल्यापासून 340 कलमावर आजपर्यंत का झालं नाही विश्वनाथ पाटील साहेब ह्याला जिम्मेदार कोण आहे कुठल्या पक्षावर टीका करण्यासाठी मी आज आलो नाही किंवा कुठल्या पक्षाचा भाग म्हणून मी आलो नाही मी एनडीए मध्ये आहे माझा पक्ष छोटा आहे अतिशय छोटा आहे त्यावेळे सर महिन्यातून आमच्या 2 मीटिंग असतात एनडीएच्या छोट्या पक्षाच्या त्यात 29 पक्ष असतात कुणाचा एक आमदार आहे कुणाचा एक खासदार आहे त्यात अनुप्रिया पटेलचं आपला दल आहे ती कुर्मी समाज आमच्या ओबीसीचे आहे भुजबळ साहेबांचा दुसरा एक कार्यकर्ता आहे त्यांनी पक्ष काढला आणि ते आता केंद्रात मंत्री आहेत कुशवाहा उपेंद्र कुशवाहा आणि मी एक असतो म्हणजे 3 आमच्या ओबीसीच्या पार्ट्या तिथं छोट्या छोट्या एनडीमध्ये आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमच्या सभेला प्रिसाईड करणार मग प्रत्येकाला माहीत दिला जातो आणि समस्या बोलली जाते त्यावेळेस विश्वनाथ पाटील साहेब त्या सभेची नोटबुक देखील तुम्हाला मी देईन तुम्हाला देईन अन्सारी साहेबाला देईन तायवडे साहेबाला देईन त्यात माझा पहिला प्रश्न होता मोदी साहेब की आप बिलॉंग करते हे ओबीसी से तो पाठीमागे गव्हर्नमेंट के पीएम ने हमारे लिए कुछ नहीं किया आप तो खाली दिया जलाने का काम करिए यही मेरी पार्टी की आपको रिक्वेस्ट है तो मोदी साहब बोले क्या करना चाहिए बताओ तो हमने बोला कि जो हमारा कमीशन है ओबीसी का उसको आज तक कॉन्स्टिट्यूशन दर्जा क्यों नहीं मिला जो तायवड़े सरा ने प्रोग्राम दिया था उसके बदलों तो करना पड़ा तायवड़े साहब को मैं धन्यवाद देना चाहता हूँ बांधवांनो ज्या गोष्टी मी केल्या त्याचा इतिहास साक्ष बोलतात शब्बीर अन्सारींनी मुसलमानाच्या ओबीसीसाठी केलंय हे बाबासाहेब आंबेडकर सारखंच खाली होते ना काय तो आमदार नसत खासदार नसत काही नसत आमदार खासदार नाही व्हॅल्यू नाही मेंबर नाही मंत्रालय काही व्हॅल्यूच नाही मंत्री फार मोठा असतो असं काही समजायचं काही कारण नाही वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री राहिले पण आजही बंजारा समाजाला एसटीची फॅसिलिटी मिळाली का विश्वनाथ पाटील का मिळाली नाही तर त्यांच्यावरचा नेता कोणतरी होता त्यावेळे सर तुम्हाला जरी काँग्रेसनं मुख्यमंत्री केलं तरी तुम्हाला आमच्या ओबीसीसाठी नीट करून दिलं जाणार नाही का तर हु इज द थिंक टँक ऑफ युअर पॉलिसी
पॉलिसी बनवायला तुमच्याचा थिंक टँक किती आहे, आमच्या किती मीडियाचे एडिटर आहे, आमचा कोणाने रिपोर्टर आहे, रिपोर्टर खाली रिपोर्टिंग करतो, नॉट इडिटिंग. एडिटर इज द व्हेरी हाय फायर. हु इज द लॉ मेकर अँड हु इज द लॉ इम्प्लिमेंटर? तिथं काय सर ओबीसीचा माणूसच नाही, लॉ मेकर बी नाही आणि लॉ इम्प्लिमेंटर बी नाही. वी आर द ओनली क्लाइम, वी आर द ओनली डिमांडरी पोझिशन. भीक मारण्याची अवस्था ओबीसीची आहे आणि ह्याला जिम्मेदार कोण नाही. कुणावर टीका करू नका, जिम्मेदार आपणच आहे. कुठल्या धर्मावर, हिंदूवर, कुठल्या मुसलमानावर, कुठल्या ख्रिश्चनावर, कुठल्या बुद्धिस्टावर टीका करायची काही लायकी आपली नाही. आपल्या चौकात आपली अवकात दाखवली ओबीसी. 52% तुम्ही म्हणताय. व्हॉट इज युअर ब्युरोक्रॅट्स? व्हॉट इज युअर इंटलेक्च्युअल क्लास? आहे का आपल्या? आपण एखाद्या आपल्याशिवाय टीका करतो अन्सारीच आहे. आपण टीका करण्यात काही अर्थ नाही. आम्ही रिडोलस बनवलं, रिपब्लिकन दलित ओबीसी सारे पक्ष बनवलं. फक्त आमचे चार आमदार आले, त्यात माझ्या एक पक्षाचा आमदार, एक राज्य शक्तीचा आणि दोन जयंत पाटलाच्या शेकाम असते. कुठं गेली ती त्यावेळेस ओटरी बँक? मुसलमान दलित ओबीसी कुठं गेली ते? त्यावेळेस तुम्ही काँग्रेसच्या मागे उभा आहे आणि त्याच काँग्रेसनं वाटूळ आजपर्यंत केलं बांधवाने, लक्षात ठेवा. सिक्युरचं नाव तुम्हीच घेतलं होतं ना. शब्बीर अन्सारी किती मुसलमानांचा साखर कारखाना आहे? मी दुग्ध विकास मंत्री आहे, किती दूध सण तुमचं आहे? तर मुसलमानाचं पोरग तिथं ड्रायव्हर आहे किंवा कॅब भरायला आहे का? हो, देशात 7000 आय एस ऑफिसर आहेत, त्यात एक बी नजरांदार कुठतरी होत किंवा खान कुठतरी आय एस ऑफिसर दिसतोय गो काय वेळेस? नुसतं आम्ही बोलत बसतो की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही माझ्याच पक्षाला मत द्या असा मला बिलकुल आग्रह नाही, पण तुमच्या मतावर सरकार घाबरत असा तरी बंदोबस्त नक्कल करायची अक्कल तर ओबीसी तुम्हाला येऊ द्या. नक्कल करायची अक्कल आली तर पुढची माणसं घाबरते, प्रमाण नक्कल बी करता येत नाही. आणि त्यावेळेस सर मी नम्रपणे सांगेन, मी त्या मंत्रिमंडळ सदस्य आहे, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस सर, तुम्ही ज्यावेळेस समांतर आरक्षणाचा प्रश्न टाकला त्यावेळेस सर वकील मीच द्यायला गेलो आणि जगा देशातला एक नंबरचा वकील तिथं आम्ही दिलाय. भुजबळ साहेबांनी मुद्दा मांडलं ते बरोबर होतं, परंतु आज सामान्य प्रशासन खात्याचा निर्णय ओबीसी सरकार मुख्यमंत्री महोदयाने आजच केलेला आहे. आजच आजच्याच प्रतिनिधी शब्बीर अन्सारी साहेब, तुमचं अभिनंदन की तुमचा हा प्रोग्रामची पोस्टर देखील त्यांना समजलेली आहे आणि आज तो निर्णय घेत नाही. या आमदार साहेब पाहुणेवर या, बोल्या 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 या, तुम्हाला बोलायला चान्स देतो, तुम्ही आम्हाला शिवाय द्या ना, या बरोबर आमचं झाल्यावर त्यांना बोलायला आहे, आमचे पाहुणे हां बरोबर आहे. आपल्यातली 1000 मुलं मुसलमानाची, 1000 मुली मुसलमानाच्या उद्योगपती बनल्या पाहिजे, पत्रकार बनले पाहिजे, आमदार बनले पाहिजे, खासदार बनले पाहिजे, यासाठी काही प्रयत्न झाला पाहिजे का? आम्ही नुसतं दाखवणार हे टीका केली त्याला. तीच अवस्था ओबीसी झाली. दळे साहेब माझी भुजबळाची मुंडे साहेब काय बसवा, मायाचा घेऊ बसवा त्यांना. म्हणून बांधवांनो आपल्या ओबीसीनी काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे हे आम्ही समजलं पाहिजे. ज्यावेळेस समाजकारण करायचं आहे त्यावेळेस समाजकारण केलं पाहिजे आणि ज्यावेळेस राजकारण करायचं आहे त्यावेळेस राजकारण केलं पाहिजे. परंतु आपलं काय होतं अन्सारी साहेब, 364 दिवस समाजकारण करतोय आणि 65व्या दिवशी थोड्यावर धोका करून आणि जोपर्यंत पार्लमेंटमध्ये असेल आमच्या एमपीमध्ये तुमची ताकद वाढणार आहे तुम्ही तुम्हाला कोण विचारणार आहे, कोण समजणार आहे तुम्हाला? तुम्हाला गंतीत खिसगंती सुद्धा विश्वासासाठी घेतलं जात नाही. ज्या पालघरमध्ये तुम्ही राहताय त्या जिल्ह्यात आमच्या ओबीसीवर किती अन्याय हो, त्यावेळेस आम्ही मंत्री लावतो. त्यावेळेस मंत्री कोण होतो? पुढे साहेबांचाच पक्ष होता ना. ओबीसीच स्कॉलरशिप बंद झाली त्यावेळेस तायवडे साहेब आम्ही नव्हतो मंत्री, आम्ही होतो का? तरतूद करतोय आम्ही आता ओबीसी सुद्धा ह्याच्यात देतोय. तुमच्या वेळेस मंत्रिमंडळ नव्हतं, 350 कोटीचं बजेट नाही. आता त्याचा कॉर्पोरेशन व्हायला वेळ लागणार आहे, म्हणजे ती काय भीती चालू म्हणत तो खाल्लं का रुपये चालणार नाही.
ह्या साऱ्या गोष्टीचा आपण मंडळीला अभ्यास करतो. तर ठिकाणी गेली पाहिजे. आमचं चुकत असेल तर तुम्ही आमचं कान भरलं पाहिजे. प्रजेला अधिकार आहे राज्याचा कान भरायचा. माझ्या आपल्याला नम्रतेची विनंती आहे. या देशामध्ये दोन ऑर्गनायझेशन आहेत. एक ख्रिश्चन मिशनरी, ते मिशनरी म्हणून काम करतात, मसनरी म्हणून करत नाही. तावडे सर, तावडे सर, आम्ही मसनरी म्हणून काम करतो. तिथं ओबीसी फसला आहे. आणि दुसरी आरएसएसची संघटना आहे. धर्म असू द्या, देश असू द्या, त्यासाठी डेडिकेटेड काम करतात. आमच्यात ओबीसी जोपर्यंत डेडिकेटेड मुलगा मुलगी मरणार नाही तोपर्यंत तुमच्या बापाला सत्ता येणार नाही आणि तुमच्या मनात ती सत्ता मिळणार. आम्ही काय करतो, हे वाईट आहे ते वाईट आहे, पर्याय द्या ना. ते वाईट आहे तर पर्याय द्या. मुस्लिम समाजातले युवक आहे मग तो सारा समाज आपला आहे. आरपीआयची लोक आहे सर्व समाज आपला आहे. आता तिथं कार्पोरेटर कुठला येतो ब्रह्मावर मिळत मला आरपीआयला कधी देत नाही. हा येतो ना आठवड साहेब, म्हणजे तुमची पॉलिटिकल ताकद तुम्ही काय केलं तयार करत नाही. तसेच म्हणजे म्हणणार शेवटी म्हणणार बांधवांनो, म्हणून मुस्लिम समाजाने खूप समजून घेतलं पाहिजे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व धर्मातले सर्व ख्रिश्चन बी चांगले आहेत, ब्राह्मण बी वाईट नाही, ब्राह्मण चांगला आहे हे लक्षात ठेवायचं. बाबासाहेबांना नाव त्यांनी दिलेलं आहे. कुठल्या जातीवर येऊन नाही, धनगर सारा चांगला असत नाही, मायासारख्या यायला धनगर एखादं असत की बेकार बी असत. म्हणजे ह्या गोष्टी साऱ्या प्रत्येक समाजात समाज सर्व वाईट नसतो, एखादा कौशल्य असतो त्याला बदनाम केलं जातं. भुजबळ साहेबांनी उदाहरण दिलं की मुस्लिम समाजाच्या माणसांनी काय काय केलं. जे इंदर गोष्ण मुसलमानात दिली हे मला माहित नव्हतं, आज मला माहित. म्हणजे सारे हिंदुस्थान सा आम्हाला ते माहित होतं किती मुस्लिमांचं वाक्य होतं. लाल किल्ल्यावर झेंडाही पाहिला मुसलमानात ते माहित होतं. पण जय हिंद म्हणणाराच पहिला मुसलमान होता हे आज भुजबळ साहेब मला. म्हणजे योगदान देणारी कम्युनिटी कोण आहे, तर आमच्यात भांडणं लावली जातात. तुम्ही हिंदू, तुम्ही मुसलमान, मी हिंदू, आम्ही एकमेकावर दगडं टाकतो आणि बरोबर एक म्हणतो. आम्ही ठरवलं की तुम्हाला दगड मारायचं नाही, तुमचा दगड आम्हाला घेणार नाही, प्रेमाने हात टाकायचा आहे, ब्रदरहूड बंधुभावाचं नातं जोडायचं आहे. तर या देशात जातीवर बोलतच नाही. ही गोष्ट आपण ओबीसी लक्षात ठेवली पाहिजे. आमची जेवढी ताकद आहे राज्य सरकारमध्ये, आम्ही किती आहे, आमचा एक आमदार आहे, जास्त कोण विचार नाही. 122 आमदार एका बाजूला, 92 एका बाजूला, एक आहे. तरी पण तुम्ही मुख्यमंत्र्यांचं काय विनंती मांडलं की जे बोललं त्या गोष्टी घालण्याचा प्रयत्न करा. साऱ्याच गोष्टी शब्बीर अन्सारी सुद्धा असतच नाही. तर ज्याला शब्बीर अन्सारी तुम्ही मदत केली होती त्यांनी आमचं काय करून ठेवलं, त्याचंही पुस्तक काढा आणि आमचंही 4 वर्षाचं पुस्तक काढा. भुजबळ साहेब आले, भुजबळ साहेबांना मी सीएम साहेबला म्हणलं किंवा समांतर आरक्षणाचा प्रश्न आहे. त्या 9 धनगरांच्या मुले, 5 वंधाऱ्याचे आहेत, 2 माळ्याचे मुले आहेत. बोलपुदे साहेब आमदार बसले तर त्यांचीच पाहुणे म्हणून. हा आता मला तुम्ही मानत म्हणजे तर त्याच्याबद्दल मी साहेब सामान्य प्रशासन जे आकारला ओबीसीच्या मुला समांतर आरक्षणावर लागले होते. भुजबळांनी बोललेले खरं होतं ते आमचे मात्र आलं म्हणून आजच लिंकेट के साळवी नावाचा उल्लेख दिला. महाराष्ट्राच्या सीएम नोकरी करून दिली. म्हणजे जे जे आम्हाला सारं तळे साहेब कधीच होईल असं म्हणता येणार नाही. भारताचं संविधान कोणबे आलं तर कोणा बदलता येणार नाही. कसं बदलत नाही, आम्ही तिथं आहे ना. ले मोठं नाही पण थोडं तर संरक्षण आहे. डॅन वॉज सेड बाय गुड गव्हर्नमेंट वी वॉन्ट अवर ओन गव्हर्नमेंट. पुस्तक मस्त चांगलं आहे, डिझाईन फार चांगलं आहे, पण त्या पुस्तकाचा उपयोग जर माझ्या समाजासाठी होत असेल तर मला विचार करावा लागेल ते पुस्तक वाचायचं का काय फेकून द्यायचं याचा विचार आपण म्हणून केला. आणि कुठलाही सरकार येत आहे संविधान बदलता येत नाही. हे लोक आपल्या राजकीय भाषेत म्हणून बदलाबदली असं काय होत नाही. भारताचं संविधान पुन्हा बदलते राहणार त्यावेळी सर कोणीही बदलू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही. पण राजकीय दृष्ट्या मी म्हणायचं काय म्हणून आपले एकमेकाच्या टॉन्ट करण्यात हे ओबीसीने समजून जातं पाहिजे. आमच्या ओबीसीनं आमचं डोकं आमच्या हातात ठेवलं पाहिजे. ओबीसी समाजाला माझी नम्र विनंती आहे. आज योजना मुस्लिम समाजाच्या मुलांच्यासाठी ओबीसीसाठी 3,500 कोटीचं बजेट टाकलं. मदरशाला देखील आम्ही ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंटमध्ये घेतलं. त्या कमिटी मी आहे, ओबीसीच्या कमिटीवर आहे, मुस्लिम कमिटीवर आहे, मुस्लिम समाजातली काही बुद्धिजीवी माझ्यावर आहे. मी त्यांना सांगितलं बा ह्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करायचं, आपण पैसे देऊ. आणि पैसे दिले साहेब तिथं म्हणजे धनगराचं पैसे काढा, कुंड्याचं काढा, माळ्याचं पैसे काढा आणि इकडे टाका. हे माझं वाक्य आहे मुखातलं साहेब.
मला तुम्ही पण काय दंगल कुठली माझी मनात दाखल होतं पाहिजे. जर मला मिळालं सर, उलट मी दळेसाहेब सांगितलं माळी मंगल दंगल आणि कुंभ्याचा एमएलसी घ्याय नको, न्हाव्याचा घ्या, गुरवाचा घ्या. माझा आता पक्षाचा अध्यक्ष गुरव आहे मला पाटील, आहे पाटील, तिथं मी माहेर डायरेक्टर बोलणार नाही. मुसलमान आहे माझा शेवटी जाकीर आला घेत जाकीर आला सर जाकीर आला जाकीर आहे. आम्ही त्यांची नावं दिली त्यात कुणबी दंगल माळी दिलं नाही साहेब. ही मेजॉरिटी जाती आहे म्हणताय ना तुम्ही, परंतु ह्या लोकांनी कधी करत करत जरी सांगितलं नाही ही चांगली चळवळ आहे तरी भारतात सरकार आपले तुम्ही ते सांगितलं पाहिजे साहेब. त्यावेळी साहेबांनी सांगितलं, त्यावेळी साहेब फार चांगलं काम करायला लागले. त्या पक्षात बसू नका परंतु हटकू नका तिथं सर. माझी नम्र विनंती आहे, मी तुमच्या मुलाप्रमाणे आहे, माझं वय जास्त नाही आहे, माझा अधिकार नाही की तुम्हाला सल्ला द्यायचा, परंतु लिहिलं मी सांगतोय. शेंबीर अन्सारी माझ्याबरोबर फार मोठा माणूस वय आहे. म्हणजे हे का सांगतोय, मी त्यात गेलो साहेब विश्वनाथ पाटील पालघरबद्दल भांडण मी करायचं, गडचिरोलीबद्दल ओबीसीबद्दल भांडण मी करायचं, सत्ताधाऱ्यांना भांडण नसतं करायचं. तरी आज तिथं करतोय आम्ही का ओबीसीचा कसं शिपाई म्हणून घ्यायचं नाही आणि कायदा कोणी केला विश्वनाथ पाटीलच्या पक्षाला तरीच केला. म्हणजे पाप तुम्ही करायचं आणि खेळायला आम्ही मानत पाहिजं हे काय न्याय म्हणजे आणलं तुम्ही हा चुकत असं तर जरूर फाशी घ्यायला लागेल. पण सर्व जर आमच्यावर टाकलं जात चालतं हे बरोबर नाही, कुठतरी अन्याय होतो. तुम्ही चांगलं बोलला, तुम्ही चांगलं बोलला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, भारताचं संविधान तुम्ही नाही शब्बीरबाईंची काय अगदी तर्क नाही, शब्बीरबाई असं नाही आणि कुणी टीका केली असं नाही, परंतु मला हे का सांगावं लागतंय तर आमची लोक शिकण्याच्या नावाखाली फसली जातात साहेब. ओबीसी मुसलमान दलित बिचारा भोळा आहे त्याला काय माहित नाही कुणी यायचं हा काय राखलेलं दरगराचं नाही मी राहतो पहिला तिकडं तिकडचं हे चांगलं ते चांगलं चांगलं होतं. तर मुसलमानांना माझा सवाल आहे, आजपर्यंत तुम्ही सेक्युलर पार्टीला मतदान दिलेलं आहे, महाराष्ट्रात कुठल्या कारखान्याचा चेअरमॅन शब्बीर अन्सारीचा जावे त्याचं नाव सांगा मला, कुठला याया खान आहे मला सांगता ना तुम्ही. दूध संघ आहे ना तुमच्या ताब्यात, मिरज दूध संघाचा चेअरमॅन आहे ना. अरे मी त्या खात्याचा मंत्री आहे. आरकेवाईतनं पैसे देताना शब्बीर अन्सारी साहेब 450 कोटी गेले, किती ते कुणाला द्यायचं त्यावेळी साहेब 40 करोड रुपये तुम्हाला देणार आपण घेतलं का नाही, तुम्ही काहीच करायचं नाही 40 करोड बाजूला बसलेचा अंदाज त्यांना विचार त्यांना माझ्यापेक्षा अभ्यास टाकायचा. आणि महाराष्ट्रातली कुठली घरं खात होती साहेब, फक्त 9 घरं खात होती. ते सर्व पैसे मी विदर्भ मराठवाड्याला वाटले, रुपया ठेवला नाही. जिथं विदर्भ आणि मराठवाड्याचं पाकिट होतं आमचे 9 घरं गेले, ती मी आमच्या सातारा जिल्ह्यातील पुणे सातारा सांगितलं 2-4 जिल्ह्यातील गेले सारे बंद करू सांगितले. आणि मी काय काय भेट नाही, माझे कुठं दूध संस्था नाही, कुठं शिक्षण संस्था नाही, माझं कुठं लग्न नाही, कुठं भानगड नाही आणि काय माझं पाठिंबा नाही काय काय नाही. म्हणून बांधवांनो जे जे जनतेसाठी करता येईल ते करायचा प्रयत्न करा. संधी मला मिळाली, देवेंद्र फडणवीसनं संधी दिली, मला मोदीने संधी दिली आहे. ते संधी श्रीमंतांना लुटायचं आणि गरिबांना कसं वाटायचं हा धंदा मी करणार आहे. उदर करता शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे जे चांगलं आहे काय जीवनात काय मोठा होऊन काय झालं असतो. महादेव जानकर मरल्यानंतर कमीत कमी 20-25 कोटी लोक रडली पाहिजे की माणूस चांगला होता आणि म्हणायला पाहिजे एवढं तर म्हणलं पाहिजे. म्हणून हिस्ट्री मेकर म्हणा, मिनिस्टर पेक्षा हिस्ट्री मेकर महत्वाचा आहे. आज शब्बीर अन्सारी हा आपल्या समाजातला हिस्ट्री मेकर बनला गेला. कारण का त्यावेळेस शब्बीर अन्सारीच्या हातात आम्ही बघितलं मुसलमानांनी हम खान है हम शेर खान है हे काय आपलं मागणं आहे, भीक मागणं आहे. पण त्याच्या प्रोटेक्शनला दंगलच आहे. मग मला सोडून अण्णा लागेल दोघांनी पालखी काढली आमच्याकडून. तरी परंतु तुम्ही त्याच्यावर होता, तरी परंतु आम्ही त्यालाच नेता मारायचो. भाऊ म्हणजे ठीक आहे आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून असे गुरु झाले अण्णा गेलो पळून गेला आमच्याकडे यार. म्हणजे ही रियालिटी आहे. म्हणून बांधवांनो माझी आपल्याला विनंती आहे, आम्ही आमचं शिक्षण घेतलं पाहिजे, आमचं इश्यू बेस पॉलिटिक्स खेळलं पाहिजे, आमचा पक्ष जवळचा कुठला आहे ते बघितलं पाहिजे. मी हे का बोलतो तर मी सक्सेसफुल पॉलिटिशियन घडलो आहे, सक्सेसफुल. माझा 4 राज्यामध्ये पक्षाला मान्यता मिळाली, 4 राज्यामध्ये
मी नुसतं महाराष्ट्रावर नाही, पुढच्या वारीने मी आलो नाही शिबिरात साहेबांना, केंद्रातला मंत्री म्हणून चॅलेंज देऊ शकतो, चॅलेंज देऊ. आणि ती माझ्या पक्षावर आधार काठी कुणाची मी घेईन, पण झेंडा महादेव जानकरचा असणार. ह्या प्लॅनिंग मी चालू नाही. काय झालं आमचं फसत काय जाते, आम्ही चळ कर कर करतो आणि कुणाच्या तरी दारात बघतो आणि त्याच्या दारातला मुलगी येते पुत्र येतो आणि जे म्हणतो खाली बस मी ठरवतो काय करायचं. तिथं आमच्या ओबीसीची घोडपेट केलेली आहे. तुम्ही जोपर्यंत डिसेंट मेकिंग मध्ये जाणार नाही, समाजकारण असू द्या, अर्थकारण असू द्या, राजकारण असू द्या, डिसेंट मेकिंग मध्ये पाहिजे, प्लॅनिंग कमिशन मध्ये पाहिजे, नीती आयोगात तुम्ही पाहिजे, तर तुमच्या समयाचं बरं होणार आहे, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आणि मी आपल्याला नम्रपणे सांगतो अन्सारी साहेब, त्यावेळी साहेब आपण आहेत तोपर्यंत जात गणना करून घेणार, मोदी साहेबच जात गणना देणार, ओबीसीची जात गणना करणार आहे. आणि ती पारदर्शक पर्यंत काय हो, काँग्रेसच्या काळात बी बिला समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे, शरद यादव, मुलायम सिंग, मायावती आणि रामविलास पासवान यांना स्वतः मीही भेटलो होतो. त्यांनी प्रश्न उपस्थित केला समीर भुजबळ शून्य काळात, पाच झालं उत्तर दिलं आणि ज्या माणसाचा रोज होता त्यालाच त्या कमिशनचा चेअरमन केला. त्याचं मी नाव घेणार नाही. भुजबळ साहेबांनी त्यावेळी बोलले ते आणि तिथंच त्यावेळी साहेब आपल्या ओबीसी जनगणना रोखले गेले. आणि मी त्यावेळेस मंत्री शरद यादव ना, मुलायम सिंगाला, मायावतींना, पासवान साहेब होते, भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब होते. आम्ही म्हणलो महाराष्ट्राला की जिसके हात मी आपली देती आहे वही धोका कर रहे हैं. आणि शबीर अन्सारी होता, नंतर तिथे शबीर अन्सारी आले. मी राजू शेट्टी मुंडे साहेब गेलो आणि आम्हाला माहित होतं असं धोका करणार आहे. आता त्यावेळी साहेब का दाखवत नाही, एक वाजतापर्यंत महादेव जानकर जागा असतो. त्या आय एस ऑफिसरनं काय ड्राफ्टिंग केलंय ते बघितल्याशिवाय साहेब म्हणते, ती ड्राफ्टिंग मी पहिलं वाचतोय आणि सीएम साहेबाला सांगतोय जाऊ साहेब. म्हणजे डोळ्यात तेल घालून आम्ही काम करतो, आर्थिक दृष्ट्या आम्ही घेतो असतो, सामाजिक दृष्ट्या समाजाला फसवलं जाणार नाही त्याची काळजी आम्ही घेतली. मंत्री आज असो आग्रह नसो काय त्याचा सोडू नका, देते आमच्यात हिंमत आहे. उद्या 40-50 आमदार पट्ट्याच्या पक्षात येतील तेव्हा मी राज्यसभेवर जाईल, काय करायचं काय करायचं जाऊ शकतो. अंधळे साहेब तुम्हाला मी आमदार काय काय करू ना, तुम्हाला माझ्या पक्षात विचार तिथं धनगर कुंपी मारवी मदारी घ्यायला तुम्हाला नाही. पण शेपीर अन्सार पवार साहेब मोठा माणूस आहे, मी छोटा आहे, मी जवळच आहे, माझं घ्यायला होता शेपीर अन्सार. हा म्हणून बांधवांना माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या नेत्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, नेता सांभाळला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर कमेंट चालू होते तेव्हा दलितांची लोक त्यांना विरोध करत, बाबासाहेब नाही केलं. शाहू महाराजांनी तर एवढं काम केलं त्या शाहू महाराजांच्या बदनामीच वाटायला आहे, कधीही सुखाचं येणार नाही. महात्मा फुलेला देखील नगर सेवकाला पराजित पावलं होतं, त्या महात्मा फुले देखील हालहाल केलं होतं या व्यवस्थेवर, परंतु तरी महात्मा फुलेचा अमेरिका रशियामध्ये स्टॅच्यू आहे. जो नगर सेवकाला पुणे ज्या पडतो तो माणूस अमेरिकेत आणि रशियात त्याचा स्टॅच्यू काय बांधला जातो, त्याचा विचार आपण मंडळीने करावा. माझी आपल्याला विनंती आहे, ओबीसी म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावं. आज काय दळे साहेब आम्हाला जात जात म्हणावं वाटत नाही, जातीशिवाय दुसरा माणूस एकत्र तयार नाही, बिलकुल नाही. शिवाय तिथे धनगर नव्हते, राष्ट्रवादी धनगर नव्हते, जाणतो साहेब आपल्या मतदार द्या, पण काय होतं नेता काय पुष्पळाचं तसंच झालंय. म्हणजे ही सारी माळी धनगर जरी आम्हाला साथ दिली असते ना, तरी 200 पैकी 200 दीडशे आमदार दोघा असतो, 150 आमदार साहेब. पण नाही ना धनगर नका, माळी जाते माझे जातील धनगर दुसराच पत्र होईल. ज्यांचं मतदान कमी आहे जैन समाज त्याचं सर्वात आमदार जास्त आहे, अभ्यास करा. हा पण नागव्यांनी तसंच करा, तुमचा समाज कमी आहे ना, तुम्ही डोक्यानं जाणार होता. बजर या आमचा अकोल्यामध्ये येतो, पोरगाव आमदार होतो, तुम्ही आमदार होतो. आता परभणी जिल्ह्याचं नाव धनगर जिल्हा होता गॅजेटमध्ये, इंग्रजांच्या गॅजेटमध्ये, हटकर जिल्हा धनगर जिल्हा गॅजेटमध्ये भोमा भोम आमची माझा आमदार महाराष्ट्रामध्ये ही आमची अवस्था आहे. म्हणून क्वांटिटी पाहिजेच, पण क्वालिटीवर आमच्या ओबीसी लक्ष, क्वालिटीवर आमच्या ओबीसी लक्ष.
आमच्याकडे किती पत्रकार आहेत, किती आयएएस आहेत, किती आयपीएस आहेत, किती खेळाडू आहेत आणि किती सामाजिक मुव्हमेंट चालणारे माणसं आहेत. एनजीओ तर मला पहिल्या वक्त भारे आवडलं, त्याला फार चांगलं बघा. आमच्या ओबीसीचे एनजीओ आहे दुसरे आहे, त्याला साडी वाट, त्याला कंबळ वाट, त्याला पुस्तक वाट, मूर्ती मिळत कशाचा बनवणार आहे. म्हणजे ह्या एनजीओ न बनता त्याला सांगितलं पाहिजे आपल्या समाजाची ही अवस्था आहे. मुसलमानाची पोरं बेकरी चालवतात, 90% मुसलमानाची पोरं गॅरेज चालवतात. काय बांधणार, काय पुन्हा गॅरेज? देशाच्या वाट्यात त्यांचा वाटा नाही का? स्वातंत्र्यात त्यांचा वाटा काही नाही का? गोळ्या खाय त्यांचा वाटा काही नाही? सारी बेकार धंदा आहे ते मुसलमानच्या वाढले. जिम्मेदार कोण आहे? राज्यकर्ता कोणी असाल, आम्ही जिम्मेदार आहे. राजाचं काम काय असतं? प्रजेला सुखी ठेवणं. मला मतदान राजू द्या, पण त्याचं संरक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असतं. मग ते आम्ही छत्रपती शिवाजी कोणते. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे बांधवांनो आणि अभ्यास करायला पाहिजे. कुराण बी वाचा, गीताही वाचा, सर्व बायबल वाचलं पाहिजे. आम्हाला साऱ्यांचा स्टडी ऑलराऊंड केला. आमचे भारताचे प्रधानमंत्री ज्याचं नाव भुजबळ साहेबांनी घेतलं, आता की आयरन मॅन होता, मिसाईल मॅन अब्दुल कलाम. सन्मानानं नाव घ्यावं लागतं आपल्या वर्ल्डमध्ये त्या माणसाचं नाव येतं. आणि हा माणूस वारला, मी त्याच्या गावाला जाऊन आलो, 17 रुपये त्याच्या बँकेत मिळाले. 17 रुपये त्याच्या मिळाले. ज्ञानोबाईचा शोध एका बौद्ध समाजाच्या कांबळे नावाच्या महासभेच्या ज्ञान. पहिलं विमानाचा कारखाना यादव नावाचा बौद्ध समाज होता, त्याला परमिशन दिलं नव्हतं. साहेब मी स्वतः घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधान त्याला परवा स्वतःचा हेलिकॉप्टर काढणाऱ्या कारखाना राज्य सरकारनं पहिला म्हणत होतो. यादव आरपीआयचा कार्यकर्ता. म्हणजे आमच्या मन काय दिसलं होतं, सीएमला सांगितलं ते आलं म्हणाले, आम्ही लगेच गेलो. अटल साहेब आहे, पीएमनी लगेच सही केली. तर त्याने काय केलं, रामदास महादेव फॅक्टरी नाही काढली, त्याने नरेंद्र देवेंद्र फॅक्टरी काढली. म्हणजे हिंद जातीचा संबंध येत नाही हे मला लक्षात आलं. माझ्या आपल्याला नम्रतेची विनंती आहे, शब्बीर अन्सारीला धन्यवाद दिले की 10 वर्षापूर्वी ह्याच हॉलमध्ये एक उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब आणि दुसरे आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची सभा मी इथंच घेतली होती. तर शब्बीरभाईला मी आज ओळखत नाही. शब्बीरभाई तुमची ताकद, मी धाकटा भाऊ म्हणून एक छोटा कार्यकर्ता मंत्री म्हणून नाही, माझ्याकडे जे जे शक्य होईल तन मन धन तुमच्या मागोवर मला शक्य आहे. तुम्हाला मी मदत बी करण्याचा प्रयत्न करेन, घ्यायचा आहे प्रयत्न करेन. आणि तुम्ही असेच प्रोग्राम घेऊन माझ्या बांधवांना विनंती आहे, आपली लोक बबनराव तायवडे प्रोग्राम घ्यायचा म्हणलं म्हणजे हॉल फटाकत बनतो. त्यात जीवताने असेल, आमचा राजूरकर असेल, साऱ्या लोकांचं जीवता आपल्याला इथून थोडं शब्बीर व्हायला तेव्हा असला प्रोग्राम घ्यायचा आहे. मग मला राहिलं मग थोडं जर अगोदर खरं असतं आपला हॉल पूर्ण भरला पाहिजे, एवढी ताकद ठेवण्याचा प्रयत्न करायचा. इथून पुढं तुमचा अपमान आहे तो आपला अपमान होतो. ओबीसीची कुठलीही आली पोटाला चांगली झाली पाहिजे. आपल्या आया बहिणी असतील सर्वांना बोलून जास्तीत जास्त कसं चांगलं करण्याचं त्यासाठी मी प्रयत्न करीन, एवढा मी शब्द देतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही पुरा देशात खेळा, आपण सेलिब्रिटीला देखील आणण्याचा प्रयत्न. जसं जसं तुम्ही आपल्या दिलीप कुमारबद्दल बोलला त्या दिवशी अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांच्याशीही माझी चर्चा झालेली आहे. त्यांच्या टॅलेंटचा उपयोग आपल्या ओबीसी मुव्हमेंटला काय करता येईल हा देखील माझा नाव झाला. त्याही माणसांना आपण तसं दिलीप कुमार फार मोठा आपल्या समाजाचं नेतृत्व आहे, अतिशय चांगली भेटते आहे, फार म्हणजे चांगले आहे याच्यामध्ये. असल्या माणसांच्यामुळं थोडं ग्लोबल येतं. शब्बीर अन्सारीला नाव त्यामुळं मिळालं होतं, माहिती मिळाली होती विशेष म्हणजे. तर आपल्या सेलिब्रिटींचा उपयोग आपल्या ओबीसी मुव्हमेंटला का करू नये ही देखील आपण हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी राज्याचा मंत्री जरी असतो जिथं जिथं तुम्ही शब्बीरभाई हात मारता तिथं तिथे मी आणण्याचा प्रयत्न करेन. परवा 15 दिवसापूर्वी मुस्लिम समाजाने 8 लाख कॉन्फरन्स ठेवली होती. मुस्लिम समाजातले बरेचसे लोक माझे संबंध चालले आहेत, ते मुली साहेब सी एम साहेब येतील का? सी एम साहेबांना सुद्धा मी घेऊन गेलो. बॉम्बेमधले 3000 मुस्लिम समाजकडे इंडस्ट्रियलिस्ट होते, पत्रकार होते, ताज लँडला प्रोग्राम झाला. तर स्वतः मी सी एमला घेऊन आलो मुंबईमध्ये बॉम्बे असते. हां, म्हणजे मला हे का सांगायचं आहे, तर तुम्ही त्यातलं काय चांगलं आहे ते घ्या. तुम्हाला जिथं विरोध करायचा तर जरूर करा, चांगलं असेल तर ॲक्शन करा. विशेष म्हणजे काही पवार साहेबांचं कोणी चांगलं असतं ते घेतलं पाहिजे. सोनिया गांधीचं, राजीव गांधीचं काय प्रॉब्लेम, राहुल गांधीचं चांगलं असं घेतलं पाहिजे. मोदी साहेबांचं काय चांगलं असं ते घेतलं पाहिजे.
म्हणजे आपण एखाद्याला अस्पृश्य करून उपयोगाचं नाही, तुम्ही त्यातून बघा तुमचं स्किल आहे की तुम्ही पुढे कसं जायचं समजलं. म्हणून बांधवांनो माझी आपल्याला विनंती आहे की आजचा प्रोग्राम चांगला झालेला आहे, त्याला मी शुभेच्छा देतो आणि देव विषय म्हणून आपल्याला येतो. जय हिंद.